बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं की दलितांच्या आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये जबरदस्त अशा पद्धतीची प्रेरणा स्फूर्ती येते आणि बाबासाहेबांचं महाकार्य आहे की या देशासाठी त्यांनी केलेलं आहे. बाबासाहेबांनी विश्व शांतीसाठी बौद्ध धर्माची दिशा घेतलेली आहे. त्याचबरोबर या देशाचं संविधान लिहिलं. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला तोडण्याचा प्रयत्न केलेला होता आणि अखंड भारताची संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांनं सातत्यानं मान्य केली. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांच्या न्यायासाठी संघटले त्या प्रदेश एक राहिला पाहिजे. आपल्या देशातल्या प्रत्येक जातीच्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका देशाच्या संविधानामध्ये बांधण्यात आलेली आहे आणि देशाच्या संविधानाच्या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव एक राज बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होतो. त्यांना पद मिळत असताना आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा गर्व आहे. त्याच्याबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान आहे आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की बाबासाहेब आंबेडकर जे रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेसाठी सातत्यानं प्रयत्न करत होते तो रिपब्लिकन पक्ष चालवण्याची सर्व माझ्या पुढे आलेली आहे आणि सर्व देशामध्ये बाबासाहेबांचा पक्ष निळाखंडा जो आहे उठवण्याचं काम मी आणि माझ्या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या कार्यानिमित्ती केलेलं आहे आणि मला बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये नरेंद्र मोदी आणि मला संधी दिलेली आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना एवढंच उत्तर आहे की संविधानाला राजकारणाचा प्रश्न नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाचा प्रश्न नाही. बाबासाहेब आंबेडकर सर्वांची मुख्य तुमचे होते आमचे होते त्यांचे होते यांचे होते त्याच्या लेखी 40 कोटी लोकांनी बाबासाहेब आंबेडकर आहे त्यामुळं त्यांच्यावर सर्वांचा अधिकार आहे. उद्घाटन करण्यासाठी त्याचा उपयोग करू नका अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे आणि आमच्या महायुतीला प्रचंड यश मिळालेलं आहे. या निवडणुकीमध्ये संविधान बदलणार बदलणार हा जो मोठा प्रचार होता तो प्रचार चालला नाही आणि दलितांनी आंबेडकर आहेत लोकांनी प्रचंड मतदान जे आहे ते महायुतीला केलेलं आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जी आमची महायुती आहे त्या महायुतीला महाराष्ट्रामध्ये प्रचंड यश मिळालेलं आहे आणि सरकार काल स्थापन झालेलं आहे. महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक समाजासाठी कामकाज करणार आहे. महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अभिमान. महाराष्ट्राचा विकास हाच आमचा आणि त्यासाठी आमचं सरकार माननीय देवेंद्र फडणवीसजी शिंदेजी आदिदादा पवारजी आरपीआय आम्ही सगळेजण या महाराष्ट्राला विकासाची संख्या घेऊन जाण्यासाठी शेतकरी असतील शेतमजूर असतील कष्टकरी असतील दलित असतील आदिवासी असतील मराठा असतील ब्राह्मण असतील सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्यासाठी हे सरकार करत आहे. अशा पद्धतीची अपेक्षा आहे आणि मी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना देशाच्या तमाम जनतेला दलितांना नम्र करतो. बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष जिवंत होण्याचं काम प्रत्येक जाती समाजाचं काम जे आहे ते मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी बाबासाहेबांचे आशीर्वाद माझ्यापाठी आहे त्यांना मला पूर्णपणे अभिमान आहे. सर एक शेवटचा प्रश्न काल शपथविधी झाला असताना महाविकास आघाडीकडनं म्हणजे विरोधकाकडनं एकही नेता शपथविधीला हजर राहिला नाही. तर विरोधकांचा एकही नेता शपथविधीला नव्हते. महाविकास आघाडीचा नेता उपस्थित राहिला नाही. त्याच्या मनामध्ये त्याच्या मनामध्ये आमच्या विजयाबद्दल फार मोठा राग आहे. आमच्या मनामध्ये विकासाची आग आहे. मला या महाराष्ट्राचा विकास करायचा आहे आणि लोकशाहीमध्ये अशा पद्धतीचे जे अप अँड डाऊनचे जे वातावरणाचं जास्त हा विकास आघाडीला मोठा धक्का बसला आणि आता ईव्ही मशीनवरती सवार उचलून ते मतलब ते अशा पद्धतीने राजकारण करताय आणि कालच्या शपथविधीला सगळ्या अपोजिशननी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपस्थित राहायला हवं होतं आणि ते उपस्थित राहिले नाहीत. याचा अर्थ त्यांना बाबासाहेबांची लोकशाही मान्य नाही आहे आणि हेच बाबासाहेब आंबेडकरांचे विरोधक आहे संविधानाचे विरोधक आहे असा महाविकास आघाडीवर आमचा आरोप आहे. आज बाबासाहेब आंबेडकर एका 68वा महापरिनिर्वाण दिन मतलब यहा मुंबई में हो रहा है. मुंबई में
नाही पोरे परस्पर नाही पोरे दुनिया में बाबासाहेब आंबेडकर जी की डे एनिवर्सरी जो है महापरिनिर्वाण दिन जो है मोबाइल थोड़ा मांगे वाना होता है और यहाँ लाखों की संख्या में लोग यहाँ पूरे देश भर में आते हैं और आज बाबा साहब आम्बेडकर जी के संसद भवन में जो बाबा साहब की प्रतिमा है स्टैचू है वहाँ भी राष्ट्रपति से लेकर उपराष्ट्रपति प्रधानमंत्री लोकसभा के स्पीकर है बहुत सारे मिनिस्टर हैं मेंबर ऑफ पार्लियामेंट है विरोधी दल के बीच नेता लोग हैं ऐसे कई लोग और आम्बेडकर जनता बड़ी संख्या में वहाँ आती है और आज बाबा साहब को अभिवादन करके मैं आज मैं यहाँ पहुंचा हूँ और मैं हर साल दिल्ली में भी रहता हूँ और यहाँ मुझे भूमि के लिए इसलिए आता हूँ बाबा साहब आम्बेडकर ना होते तो हमारा क्या होता बाबा साहब आम्बेडकर जी ने अभी जगाया है बाबा साहब आम्बेडकर जी ने हमें प्रेरणा दी है बाबा साहब आम्बेडकर जी का जो विचार है जय भीम का जो विचार है उस विचार को लेकर हम आगे बढ़ रहे हैं बाबा साहब आम्बेडकर जी ने देश को लोकतंत्र किया है बाबा साहब आम्बेडकर जी ने देश को संविधान दिया है बाबा साहब आम्बेडकर जी ने सारे देश को अखंड भारत की संकल्पना को मजबूत करने का ऐलान किया है इसलिए बाबा साहब आम्बेडकर जी की विचारधारा पर प्रेम करने वाले भारत में सभी लोग हैं मैं इतना बताना चाहता हूँ कि बाबा साहब का संविधान अनेक को मजबूत होना ही चाहिए नरेंद्र मोदी जी बाबा साहब आम्बेडकर की संविधान मजबूत कर रहे हैं और संविधान को माथा टेककर उन्होंने शपथ किए हैं और हर बार वो संविधान की बात करते हैं लेकिन उनके ऊपर आरोप लगाने का जो प्रयत्न होता है ये बिल्कुल बेबुनियाद है और संविधान को राजनीति में नहीं लाना चाहिए संविधान तो सबका संविधान है सत्ताधारी पार्टी का संविधान है अपोजिशन का संविधान है देशभर नागरिक का संविधान है इसलिए मुझे लगता है कि इसी तरह की राजनीति नहीं करना चाहिए और कल मतलब जो शपथ ग्रहण हुआ है इसमें महाराष्ट्र में संविधान को बदला जाएगा इसी तरह का प्रचार महाविकास आघाड़ी की तरफ से हुआ था लेकिन जनता ने उसको नकारा है जनता ने मतलब हमारे महायुति को बहुत सारा वोट दिया है हमारे अपेक्षा से भी ज्यादा 65.39 महाराष्ट्र में हुआ और लाडले बहना हो दलित हो आदिवासी हो पुलिस हो और मरोगी के समाज हो मराठा का समाज हो सभी समाज ने मतलब हमारे महायुति को बड़ा सपोर्ट किया है इसलिए कल माननीय देवेंद्र फडणवीस जी और एकनाथ शिंदे साहब और अजीत दादा पवार जी इनके नेतृत्व वाली जो सरकार है सरकार की स्थापित हुई है और ये सरकार महाराष्ट्र को मजबूत करने के लिए महाराष्ट्र के हर व्यक्ति को न्याय देने के लिए चाहे हिंदू हो मुसलमान हो या सिख हो ईसाई हो बुद्धिस्ट हो कोई भी जाति धर्म का आदमी हो सबको न्याय देने के लिए हमारी सरकार काम करती रहेगी किसान हो झोपड़पट्टी का आदमी हो जो गरीब आदमी हो मजदूर हो सबके लिए न्याय देने का काम माननीय मोदी जी सरकार करेगी ऐसा मुझे थोड़ा विश्वास है और हमारे दलितों के जो सवाल है उसके तरफ भी ज्यादा से ज्यादा सरकार तरफ से ध्यान दिया जाएगा और महाराष्ट्र का विकास करने के लिए नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हम महाराष्ट्र को नंबर वन पर लाने का प्रयत्न करेंगे और मेरी आरबीआई जो पार्टी है ये पार्टी महायुति के साथ है और अभी जब सत्ता का जो भागीदारी है रिपब्लिकन पार्टी को देने का वादा माननीय देवेंद्र फडणवीस जी ने किया है मैं दिल्ली में माननीय अमित शाह और जेपी नड्डा साहब को मिला हूँ और रिपब्लिकन पार्टी का योगदान विधानसभा के चुनाव में बहुत बढ़ा रहा है इसलिए रिपब्लिकन पार्टी को सत्ता में भागीदारी मिलनी चाहिए ये मांग हमने की थी और वो जरूर मिलेगी ऐसा विश्वास हमें माननीय देवेंद्र फडणवीस जी ने भी दिया है माननीय अमित भाई और जेपी नड्डा साहब ने दिया है जरूर हमारी पार्टी का एक चेहरा हमारे मुख्यमंडल में जरूर होना चाहिए ये भी हमने मांग किया है और पूरी हो जाएगी ऐसा मुझे थोड़ा विश्वास सर सर राहुल गांधी ईव्हीएमच्या विरोधात मरकडवाडीला येऊन आंदोलन करणार आहे राहुल गांधी ईव्हीएमच्या विरोधात मरकडवाडीला येऊन आंदोलन करणार राहुल गांधींना योग्य विषयावर आंदोलन करायचं तो त्यांना अधिकार आहे पण मला वाटतं की या राजकारणामध्ये ईव्हीएमच्या आणू नये राहुल गांधींना माझा सवाल एवढाच आहे की ईव्हीएम मशीन काय नरेंद्र मोदीने आणलेली नाही आहे ईव्हीएम मशीन आपल्या कार्यकाळामध्येच आलेली आहे आणि ईव्हीएम मशीन तुम्हाला बदलायची असेल तर बदलण्याचा निर्णय इलेक्शन कमिशन घेऊ शकते आम्ही बॅलेट पेपरवर सुद्धा निवडणूक लढण्यासाठी तयार आहोत पण आता तुम्हाला ज्यावेळेला लोकसभेमध्ये एवढ्या जागा मिळाल्या त्यावेळेला मशीन चांगलं होतं त्यावेळेला आम्ही काय मशीनवरती आरोप केला नाही आमचा आरोप तुमच्यावर होता की तुम्ही आम्हाला चुकीच्या पद्धतीने लोकांना मतदान केलं
आम्ही युए मशिल्लामध्ये आणलं नाही, आम्ही संविधानालामध्ये आणलं नाही, पण तुम्ही मात्र संविधानालामध्ये आणलं आणि आता युए मशिल्ला आपण याच्यामध्ये आपण आणत आहात. राहुल गांधी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दलितांच्या प्रश्नासाठी जागरण काढावी. युए मशिल्लाच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचं यात्रा काढू मला वाटतं की त्याचा काही फायदा होणार नाही आहे. लोकसभेमध्ये जरूर तुम्हाला फायदा झाला, पण एवढा फायदा झाला नाही की सत्ता या महाराष्ट्र या देशामध्ये आलेली नाही आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे सक्षम असणारं नेतृत्व आहे. तुमची महाराष्ट्रातील महायुती आहे, देशामधील एनडीए आहे, एनडीए ताकदवार एनडीए आहे आणि 2019 सुद्धा आम्ही नक्की असा मला विश्वास आहे. आणि राहुल गांधी आणि यात्रा काढत राहावं, आम्ही सत्तेवर येण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर देशाचं संविधानिक म्हणजे आता संविधानिक मार्गाने जी आहे महायुती चालणार आहे, संविधानिक मार्गाने महायुती चालणार आहे, मग आता एक है तो सेफ है आणि बटेंगे तो कटेंगे अशा प्रकारच्या घोषणांची गरज आहे का महाराष्ट्राला? इलेक्शन मध्ये बटेंगे तो कटेंगे अशा पद्धतीचा नारा योगी आदित्यनाथ दिला होता आणि तो असा होता की हम बटेंगे नाही तो कटेंगे, हम बटेंगे नाही आणि सर्वांनी एक राहिलं पाहिजे. मोदी साहेबांनी नारा दिला की एक आहे तो सेफ आहे, तर अशा पद्धतीनं मला वाटतं की सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे. त्यामध्ये जाती धर्माचा विषय अजिबात नाही. आमच्या महायुतीला मानणारे, आमच्या एनडीएला मानणारे, नरेंद्र मोदीजींना मानणारे जे लोक आहेत त्या सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे. ज्या पद्धतीनं 2014-19 या सगळ्यांनी आम्हाला मतदान केलेलं आहे, त्या लोकांनी आपापसामध्ये फूट पाडू नये, तर आपण सगळ्यांनी आमच्या पाठीत उभं राहावं असा त्याच्या पाठिंबा उद्देश आहे. उरल्या धर्माच्या संबंधामध्ये हा नारा अजिबात नव्हता आणि मला असं वाटतं की आता आम्ही सगळेजण आम्ही चाललेलो आहोत. सर्वांना न्याय देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत आणि देवेंद्र फडणवीस हे अत्यंत सक्षम असले मुख्यमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे यांचा 2.5 वर्षाचा अनुभव आहे. एकनाथ शिंदे तर नाराज नव्हते, एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या बातम्या पत्रकात आल्या, पण एकनाथ शिंदे अत्यंत दिलदारपणे या मंत्रिमंडळामध्ये सामील झालेले आहेत आणि ते मुख्यमंत्री असतानाही डेप्युटी सीएम पदाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. अजितदादा यांनाही चांगला अनुभव आहे डेप्युटी सीएमचा, गेले 5-6 वेळेला ते डेप्युटी सीएम राहिलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली जे सरकार स्थापन झालेलं आहे हे सरकार हे सर्वांचं सरकार आहे, सर्वांना न्याय देण्यासाठी काम करणार आहे आणि हे सरकार विकासाच्या दिशेनं पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. बॅलेट पेपर पर ही चुनाव होता था, बॅलेट पेपर पर बॅलेट पेपर पर ही चुनाव होता था, लेकिन इन लोगों ने मशीन लाई है और अगर बॅलेट पेपर पर करना है तो उसके लिए हमारा विरोध नहीं है. बॅलेट पेपर पर हमारी बात नाही, हमारा ईव्हीएम मशीन पर विश्वास आहे, हमारा ईव्हीएम मशीन पर विश्वास आहे. उनको जब ज्यादा सीटें मिली ईव्हीएम मशीन पर हमारा बिल्कुल सवाल नहीं है, लेकिन अगर ईव्हीएम मशीन उन्होंने लाई थी और जब उनको ज्यादा सीटें मिली तब हमने ईव्हीएम मशीन पर सवाल नहीं उठाया था, हमने सवाल उठाया तो उनके स्टोर उठाया था. इसलिए मतलब ये रोने का काम करते रहे, जब उनको जो ज्यादा सीटें मिलती है तो ये उनकी गलती होती है, जब हमको जो ज्यादा सीटें मिलती है तो वो जनता खराब होती है. ये तो मतलब ये रोने का काम इन लोगों का है. तो इसी बात यूटी में बैलेट पेपर पर भी अगर चुनाव होता है तो उनके लिए भी हमारी तैयारी है, इलेक्शन कमीशन उसके बारे में. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.